नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक यू डी पाटील भूगोल विभाग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परूस आपले स्वागत करतो आपण बी ए भाग एक सेमिस्टर एक मधील विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती ज्याला इंग्रजीमध्ये एस टी डी असं म्हणतात या विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपण आहात विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती या विषयाचा पेपर नंबर एक आपण अभ्यासत आहोत आणि यामध्ये आपण जेव्हा स्लॅबस आपण पाहिला तेव्हाच मी आपल्याला सांगितलं होतं की हा विषय कंपल्सरी विषय आवश्यक विषय म्हणून आपण या विषयाच्या बरोबरीनच एकाच वेळेस मराठी कंपल्सरी हिंदी कंपल्सरी व एस टी डी विज्ञान तंत्रज्ञान व मानवी विज्ञान तंत्रज्ञान व प्रगती हा विषय अभ्यासला जातो त्याला एस टी डी असं आपण म्हणतो या विज्ञान तंत्रज्ञान व प्रगती या विषयामधील आपण चौथा टॉपिक जो आहे विज्ञान तंत्रज्ञान व मानवी आरोग्य आपण सुरू केलेला आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण एस टी डीचा आपला तास झाला त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये एक्झाम तर नोव्हेंबर महिन्यामध्ये दीपावली वेकेशन यामुळं प्रदीर्घ काळानंतर या विषयाची आपण पुन्हा सुरुवात करत आहोत विज्ञान तंत्रज्ञान व मानवी आरोग्य या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत याचीही आपण चर्चा पाठीमागच्या क्लासमध्ये मित्रांनो केली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी अधिक वेळ यावरती घेणार नाही आहे फक्त इतकंच आपल्याला सांगेल की या टॉपिकमध्ये आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम मानवी रक्तगट एड्स व्यसनाधीनता आणि स्वच्छता याविषयी आपण या, या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत या विज्ञान तंत्रज्ञान व मानवी आरोग्य या मोड्युल्सची किंवा प्रकरणाची सुरुवात करताना आपण या मुद्द्याचा अभ्यास करीत होतो मानवी शरीराची ओळख आपण पाहिलं की हे शरीर जे आहे हे शरीर पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश अवकाश म्हणजे पोकळी अवकाश या पंचमहाभूतापासून तयार झालेली आहे हे जे शरीर आहे या शरीराला खऱ्या अर्थानं चेतनमय खऱ्या अर्थानं सजीव मानलं जातं तेव्हा की यामध्ये आणखीन तीन घटकांचा समावेश करावा लागतो पृथ्वी आ तेज वायू व वा अवकाश या पाच सोबत, मन बुद्धी व अहंकार या गोष्टी जोडल्यानंतर या शरीरात मानवी शरीरामध्ये अधिक महत्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कार्यान्वित होऊ लागतात जसं मनाच्या आधारे विविध प्रकारच्या भावना बुद्धीच्या आधारे विचार मंथन तर अहंकाराच्या आधारे की माझं अस्तित्व मी मी मीपणा मी हे शरीर समजून वागायला सुरुवात करतो तर ह्या गोष्टीमुळं या तीन घटकांच्यामुळं शरीर पहिले पाच घटक पृथ्वी आप तेज वायू अवकाश मन बुद्धी अहंकार हे तीन घटक असे आठ घटक जोडल्यानंतर या शरीरामध्ये मित्रांनो सजीवपणा निर्माण होतो चैतन्य निर्माण होत आणि या चैतन्य सजीवपणा निर्माण करण्याच्या पाठीमाग आणखीन एक महत्वपूर्ण घटक असतो तो म्हणजे आत्मा चेतना तो असेल तरच या आठ घटकांच्या आधारे आपण आठ घटक पृथ्वी आप तेज वायू अवकाश मन बुद्धी अहंकार या आठ घटकांच्या पाठीमागं या आठ घटकांना क्रियाशील बनवणारा नववा एक घटक असतो तो असतो आत्मा किंवा चेतना आत्मा किंवा चेतना आणि या प्रमुख घटकामुळेच हे शरीर किंवा हे मानव जो आहे तो जिवंत की मृत हे ठरवणारा प्रमुख घटक आत्मा किंवा चेतना होय आणि हा आत्मा मित्रांनो शरीरापासून भिन्न असतो वेगळा असतो म्हणून तर जेव्हा आपलं शरीर मृत होतं म्हणजेच ही चेतना हे शरीर सोडते म्हणजे ही चेतना किंवा हा आत्मा हे शरीरापासून वेगळा आहे भिन्न आहे हे समजून घेण्यासाठी काही सामान्य असणारे युक्तिवाद आपण लक्षात घेऊया आपण ह्या युक्तिवाद अत्यंत लक्षपूर्वक श्रवण करा जेणेकरून तुम्हाला आत्मा आणि शरीर यांचं जे अस्तित्व आहे हे कसं भिन्न आहे हे आपल्या लक्षात येईल यासाठी अगोदर आपण व्यवहारातील गोष्ट पाहूया आपण विद्यार्थी आहात आपल्याकडं पेन असतो पेन्सिल असते हा पेन किंवा पेन्सिलच्या संदर्भात तुम्ही काय म्हणता मी पेन आहे म्हणता का माझा पेन आहे म्हणता माझ्या हातात ही पेन्सिल आहे तर पेन्सिलच्या संदर्भात काय म्हणाल मी पेन्सिल आहे का माझी पेन्सिल आहे या पेन किंवा पेन्सिल संदर्भात आपलं उत्तर असेल मित्रांनो की माझा पेन आहे कि पे किंवा ही माझी पेन्सिल आहे असं तुमचं उत्तर असणार आहे आपल्यापैकी एकही विद्यार्थ्याचं असं उत्तर असणार नाही की मी पेन्सिल आहे किंवा मी पेन आहे तसंच आपल्या घरासंदर्भात आपल्या मोबाईल संदर्भात आपल्या कपड्या संदर्भात आपल्या अनेक इतर विविध वस्तू संदर्भात आपण म्हणतो की माझं घर आहे माझा मोबाईल आहे माझे कपडे आहेत माझं घड्याळ आहे हे सगळं माझं माझं म्हणतो आपण असं कधीही म्हणत नाही की मी घर आहे मी मोबाईल आहे मी कपडे आहे मी घड्याळ आहे असं आपण म्हणत नाही याचं कारण मित्रांनो या सर्व वस्तूंच्यापासून आपण स्वतंत्र आहोत आपण वेगळे आहोत आपलं अस्तित्व स्वतंत्र आहे अलिप्त आहे या वस्तूंच्या पासून आणि म्हणून आपण म्हणतो की या वस्तू माझ्या आहेत इथंपर्यंतचा भाग निश्चितपणे आपल्याला कळाला असेल आणि पटलाही असेल आणि मित्रांनो याचसारखं युक्तिवाद आपल्या शरीराच्या अवयवासंदर्भात करता येतात उदाहरणार्थ हाता संदर्भात काय म्हणाल मी हात आहे का माझा हात आहे तर माझा हात आहे मी हात आहे असं आपण म्हणत नाही माझा हात आहे डोक्या संदर्भात मी डोका आहे का माझं डोकं आहे माझं डोकं आहे संदर्भात मी पाय आहे का माझ पाय आहे माझे पाय आहे आणि धड या संदर्भात मी धड आहे का माझं धड आहे माझं धड आहे हे शरीर कशापासून बनलेलं आहे डोकं हात पाय धड यांनी हे शरीर बनलेलं आहे मग संपूर्ण शरीरासंदर्भात आपण काय म्हणाल मी शरीर आहे का माझं शरीर आहे माझं शरीर आहे आपण म्हणा मग मित्रांनो प्रश्न पडतो की हे सगळं आपण माझं 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 म्हणून सुटलोय हात माझे पाय माझे डोकं माझं धड माझं तर माझं माझं म्हणणारा तो मी कुठा तो व्यक्ती कुठा आहे जस आपण म्हणत होता की घर माझ मोबाईल माझ कपडे माझे घड्याळ माझे गाडी माझी पेन्सिल माझ पेन माझ परंतु कोणाच तर एक्स वाय झेड या त्या विद्यार्थ्याच त्या सगळ्या वस्तू होत्या परंतु जेव्हा तो विद्यार्थी म्हणू लागला हात माझे पाय माझे डोकं माझं धड माझ हे शरीर माझ तर त्या मित्राला आपल्या त्या विद्यार्थ्याला आपण विचारलं की जसं या वस्तूंचा मालक तू एक्स वाय झेड तसं या शरीराचा मालक कोण हात ठेव दाखव त्यांचा आम्हाला परिचय करून दे तेव्हा तो विचारात पडेल आणि मित्रांनो जसं तो एक समाज झेड हा विद्यार्थी त्या पासून वेगळा होता तसंच त्याचं शरीर त्याच्या आत्म्यापासून चेतनेपासून वेगळा आहे म्हणजे शरीर आणि जी काही चेतना आहे आत्मा आहे ही निश्चितपणे वेगळी हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मित्रांनो हे जे शरीर आहे त्या शरीराची ओळख करून घेताना आपलं अस्तित्व या शरीरापासून हे पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर आणि सूक्ष्म तीन घटक यापासून ही आपली चेतना आपला आत्मा हा वेगळा आहे हे मानवी शरीराच्या संदर्भात जाणून घेणं अत्यंत महत्वाचं तरच आपण आपलं अस्तित्व कायमस्वरूपी आहे यावरती आपण विश्वास ठेवू परंतु आपलं मानवी विज्ञान यावरती विश्वास ठेवत नाही परंतु मित्रांनो निश्चितपणे चिंतन करा मनन करा आणि आपण जी या ठिकाणी गोष्ट श्रवण केलीत या गोष्टी ची पाळंमुळं तुमच्या संस्कृतीमध्ये तुमच्या संस्कृतीचा असणारा पायाभूत आधारभूत असणारा ग्रंथ भगवद्गीता यामध्ये स्वतः भगवंत सांगतायत आणि हे तत्त्व युनिव्हर्सल आहे युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक आहे आपण हा केलेला युक्तिवाद अमेरिकेत केला इंग्लंडमध्ये केला जपानमध्ये केला किंवा इतर आणखीन कोणत्याही राष्ट्रामध्ये केला तर त्या ठिकाणी अशाच प्रकारचा याचं या युक्तिवादाचं निष्कर्ष निघतो की हे शरीर आणि आत्मा हे भिन्न भिन्न आहेत किंवा कोणत्याही धर्माच्या लोकांनी अशा प्रकारचा युक्तिवाद केला तरी सुद्धा निष्कर्ष हाच निघतो म्हणून या भगवद्गीतेमध्ये सांगितलेली ही जी काही प्रिन्सिपल्स आहेत ही प्रिन्सिपल मित्रांनो निश्चितपणे आपल्याला सत्य मानायला भाग पाडतात आणि युनिव्हर्सल आहेत वैश्विक आहेत आणि म्हणून मित्रांनो आपल्या या मानवी बुद्धीच्या पलीकडचं जे विज्ञान आहे जे आपल्या संस्कृतीचा आधारभूत असणाऱ्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला या शरीराचा अधिक परिचय करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे इतक्या अल्प वेळेमध्ये जाता जाता हा परिचय करून दिलेला असल्यामुळं आपल्या मध्ये अनेक प्रश्न अनेक शंका अनेक उत्सुकता जिज्ञासा निर्माण होऊ शकते या संदर्भात मित्रांनो यथावकाश जेव्हा आपण कॉलेजला याल प्रत्यक्ष भेटाल तेव्हा याविषयी आपण निश्चितपणे अधिक चर्चा करणार आहोत त्याला कदाचित काही महिनेही जातील परंतु निश्चितपणे आपण समोरासमोर बसू आणि आपल्या टाइम टेबल ज्याला आपण म्हणतो तासिका याशिवायच्या इतर वेळामध्ये यावरती आपण अधिक चर्चा करू आणि तुमची जिज्ञासा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन अशा प्रकारे मानवी शरीराची ओळख आपण करून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत मग अधिकची ओळख म्हणजे आपण जे शरीर पाहतो स्थूल शरीर शरीर जे आहे पृथ्वी आप तेज वायू आणि अवकाश यांच्या सहाय्याने बनलेलं जे शरीर आहे मन बुद्धी मिथ्या अहंकार किंवा अहंकार आणि सोबत चेतना किंवा आत्मा या सर्व गोष्टींच्यामुळं बनलेलं जे शरीर आहे ते शरीर मित्रांनो आपल्या समोर दिसत आहे हे शरीर ज्याची आपण पाठीमागील दोन तास आपण चर्चा करीत आहोत हे शरीर आणि या शरीराचे अवयव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे चेहरा असेल नाक असेल तोंड असतील दात असेल छाती असेल पोट असतील पाय असतील बोट असतील हात असेल बाहू असेल पोट असतील कान असतील डोळे आणि केस या सर्व गोष्टी या शरीराच्या बाहेरील गोष्टी आहेत बाह्य आवरण बाह्य आकार बाह्य स्वरूप अशा अशा जसं आपल्या समोर दिसतंय अशा प्रकारचं हे आपलं शरीर मित्रांनो आहे हे शरीर म्हणजे मित्रांनो याचं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याविषयी चर्चा आपण पुढं करूच परंतु मित्रांनो हे शरीर म्हणजे मॅजिक आहे हे शरीर म्हणजे जादू आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे जादू म्हणजे काही भूलभूल या खेळ या संदर्भात मला म्हणायचं नाहीये परंतु निश्चितपणे या शरीरातील जे विविध असणारे अवयव आहेत यांचं कार्य आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण अचंबित होऊन जातो थक्क होऊन जातो आश्चर्यचकित होऊन जातो मंत्रमुग्ध होऊन जातो जशी काही एक जादुई किमया आपल्या समोर घडते असं आपल्याला वाटायला लागत असे विविध असणारे अवयव आपल्या शरीरातील काम करत असतो जसे की डोळे डोळ्यांचा उपयोग महत्व अधिक विस्तृत किंवा अधिक चर्चा मी नाही करणार दोन मिनटासाठी डोळे बांधा आणि एका दुसरी ॲक्टिव्हिटीज पाहण्याचा प्रयत्न करा करण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे तुम्हाला डोळ्यांचं महत्त्व डोळ्यांचा उपयोग करून येईल परंतु हे डोळे जे आहेत हे किती क्रियाशील आहेत हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया हे डोळे मित्रांनो एक करोड रंगांना ओळखू शकतो मित्रांनो आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की इतके रंग तर आहेत का मूळ रंग तर तीनच आहेत आपण बालपणी चित्रकलेची वही आपल्याला आठवत असेल त्या चित्रकलेच्या वहीमध्ये तीन वर्तुळ असायची तीन रंगाची तीन वर्तुळ आणि ती तीन वर्तुळ एकमेकांना छेदलेली आणि त्यातून अनेक रंग तयार होताना आपण चित्र पाहिलं असेल हे मूळ तीन रंग आहेत मित्रांनो लाल पिवळा व निळा ह्या मूळ तीन रंगांच्या आधारे आपल्याला अनेक विविध रंग छटा निर्माण करता येतात किंवा तयार होतात आणि ह्या विविध सूक्ष्म असणारे बदल भिन्नता आपल्याला पाहायला मिळतात मग काही लोकांना हे तीन मूळ रंग अधिक सात रंग याच्यातच सात रंगामध्येही या तीन रंगांचा समावेश असतो यांचा परिचय असतो परंतु यापेक्षा अधिक छटा करोडछटा आपल्याला रंगांच्या पाहायला मिळतात आणि ते ओळखू शकण्याचे किंवा त्यातील भिन्नता समजण्याचं जे काही कार्य आहे ते कार्य मित्रांनो तुमचे डोळे करतात आणि व्यवस्थितरित्या ते साध्य करतात डोळ्यांचा सा विकास मित्रांनो लहानपणीच पूर्ण होतो असं नाही की आपल्याला शरीर जसं वाढत राहतं एकवीस वर्षापर्यंत बावीस साव्या वर्षापर्यंत बावी आणि मक्षऱ्याचा पूर्ण विकास होतो अशा प्रकारचा विकास डोळ्यांचा होत नाही तर डोळ्यांचा विकास हा लहानपणीच पूर्ण होतो डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी निसर्गानं परमेश्वरानं पापण्यांची व्यवस्था केली आहे डोळ्यातील कचरा या पापण्यांची उघडझाप केल्यामुळं तो बाहेर पडतो या पापण्यांच्या उघड झापीमुळं डोळ्यांचा व्यायाम होतो दृष्टी सुधारते म्हणजे असे डोळ्या निसर्गामध्ये किंवा या परमेश्वरानं हे जे काही शरीर दिलं आहे या शरीराची रचना अत्यंत सुंदर आहे अत्यंत उत्तम आहे हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न आप आपण केला पाहिजे आणि याचं जतन याचं संगोपन विज्ञानाच्या मदतीनं आणि काही पारंपरिक पद्धतीनं या पारंपरिक पद्धत आणि विज्ञान यांचा मिनाप घातल्यानंतर या संपूर्ण जिगेश्वराचे आपले विविध अंग आहेत अवयव आहेत यांचं जतन जो जोपासना व्यवस्थितरित्या मित्रांनो होऊ शकते पण डोळ डोळ्यांचं आपण पाहिलं त्यानंतर आपण नाकाची आपण जर माहिती पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की हे नाक म्हणजे आपल्या शरीराचा ए सी आहे आपल्याला जेव्हा शरीराला तापमान मेंटेन करण्यासाठी आवश्यकतेनुसार हे नाक हवेला गरम करते किंवा हवेला थंड करते हे याचं उत्तम कार्य आहे नाकातून सतत हवा जाते मित्रांनो नाक कधी वाळलंय का हा प्रश्न तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुमचे कपडे धुतल्यानंतर वाळवण्यासाठी हवेत सुकू घालतात वाळत घालतात कधी ऊन नसलं तर हवेमुळे कपडे वाळतात परंतु आपलं नाक नाकातून सतत हवा येते जाते मग नाक कधी वाळून गेले का नाही त्यासाठी सुद्धा निसर्गानं अत्यंत अशी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे की आपलं एक नागपुडी विश्रांती घेते दुसरी नागपुडी कार्यरत असते आणि काही वेळानंतर पुन्हा विश्रांती घेणारी नागपुडी कार्यरत बनते आणि कार्यरत असणारी नागपुडी विश्राम करते म्हणजे आपल्या नाशिकीमध्ये ना जी काही दोन छिद्र आहेत त्या दोन छिद्रापैकी एक कार्यरत असतं आणि एक विश्राम करतं हे संपूर्णता निसर्गता या गोष्टी आश्चर्यकारकरित्या घडत असतात अगदी शिंके सुद्धा उदाहरण आपल्याला देता येत शिंकेमध्ये हवेची जी काही गती असते मित्रांनो आश्चर्यकारक गोष्टी मी तुम्हाला फक्त सांगतो या अवयवाच्या संदर्भातली तर या शिंकेची गती असते एकशे सहासष्ट ते तीनशे किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड आपल्या शिंकीचा वेग असतो आणि म्हणून तरी व्हायरल जे काही इन्फेक्शन टाळण्यासाठी किंवा हवेतून होणारा जे काही रोगप्रसार टाळण्यासाठी आपण शिंकताना आपल्या समोर नेहमी रुमाल रुमालाचा वापर करावा आणि आपण त्यामध्ये शिंकावं सार्वजनिक ठिकाणी शिंकल्यामुळं अशा प्रकारचे जे काही हवेतून पसरणारे जीवजंतू आहेत ते पसरतात आणि आपल्याला अधिक त्या त्या व्यक्तीला सर्दी असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो त्या व्यक्तीला काही व्हायरल इन्फेक्शन असेल हवेतून होणारा रोग व्हायरल इन्फेक्शन म्हणजे असेल तर तो पसरू शकतो किंवा कोरोनासारखं जो काही स्प्लिटमधून थुंकीच्या कणातून किंवा शिंकेच्या कणातून हा कोरोनासुद्धा हवेत उडू शकतो आणि त्याचा प्रचार प्रसार होऊ शकतो हे टाळण्यासाठी हे आवश्यक आहे म्हणजे असा सूक्ष्म अभ्यास आपल्याला या ठिकाणी मित्रांनो करता येत आणि म्हणून आपण सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा आपण वावरतो फिरतो तेव्हा आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे सध्या तर आपण मास्क वापरत मास्क मास्कशिवाय बाहेर घरातून पडू नका आपण आपली काळजी घ्या वारंवार हात धुवा योग्य असं सामाजिक सोशल डिस्टन्सिंग त्याला आपण म्हणतो सामाजिक अंतर राखा तरच मित्रांनो आपण आपला कोरोनापासून बचाव करू शकतो अन्यथा त्याचा प्रसार अधिक होतो विषयाला अनुसरून आहे म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि त्यासाठी आपण अवश्य नेहमी मास्कचा वापर करा असं आपल्या शरीरातील इतरही अवयव कार्यत आहेत आणि त्यांचा मित्रांनो आपण अभ्यास ओळख आपण पुढील तासाला आपण करणार आहोत नमस्कार